आदेश स्पोर्ट्स शिवाजी नगर यांच्या वतीने आमदार चषक 2023 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिवाजीनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात 26 ते 28 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आले आहेत. या आमदार चषकाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उन्नती मनोज म्हात्रे हिचा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय संघाच्या 15 वर्षाखालील मुलींच्या गटात निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार केला. तसेच आमदार चषक स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी कृष्णाशेठ ठाकूर, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, सीएल ठाकूर, साईचरण म्हात्रे, किशोर पाटील, धनंजय ठाकूर, शनिदास ठाकूर, मनोहर भगत, पी एन ठाकूर, किसन मोकल, अमृत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि ग्रामस्थ उपस्थित होते. एक शानदार अशा या ग्राउंडवर या स्पर्धा इथं आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आणि आता जी माहिती दिली आपल्याला की बऱ्याच वेळा आता सगळे संघ हे नाईट क्रिकेटकडे वळलेले आहेत आणि त्याच्यामुळं आता हे ऊन तापायला लागलं हिवाळ्यातलं सुद्धा, तर त्यामुळं दिवसाचे सामने कमी झाले आहेत. पण शिवाजीनगरचे युवक हे आदेश स्पोर्ट्सच्या दृष्टीनं त्यांचं मात्र या क्रिकेटवरचं प्रेम आहे हे अफाट दिसून येतं. मी रोज संध्याकाळी रामबागकडे जातो आहे त्यांना बघतो, तर सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो इथं आपलं प्रॅक्टिस ही कायमची चालू असते. एक ग्राउंड बनवण्याकरता अतोनात त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि अशा प्रकारे भावी कालावधीमध्ये एक चांगले क्रिकेटपटू घडवण्याच्या दृष्टीनं आदेश स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू आणि कार्यकर्ते अतिशय मेहनत घेत आहेत.